हेलो हेलो, व्हेरी गुड मॉर्निंग। आता आम्ही सगळे रेडी झालो आहेत आणि जवळपास सकाळचे वाजलेले आहेत 9:30। निघायला खूप लेट झालेलं आहे कारण की काल उशिरा झोपलो, प्रवासाचा थकवा भरपूर निघाला। सो आता आम्ही इथून निघणार आहे कोईम्बतूर टू उटी, असा आमचा आजचा प्रवास होणार आहे। आणि बरंच ऊन पण झालेलं आहे, लहान पोरं पण आहेत दोघं पण, चिल्ली पिल्ली। आणि हे माझे फ्रेंड्स, हा माझा लहानपणीचा मित्र, अगदी चड्डी बंडी म्हटलं तरी चालेल। आणि त्याची बायको प्रियंका, याचं नाव आहे किरण, आणि ही प्रियंका आणि हा त्यांचा छोटू। हाय। हॅलो करा. आणि मी आणि मी आणि हे आमचे नवरदेव। सो चला, आता इथून किती किलोमीटर असेल उटी? 100 किलोमीटर। आणि आम्ही बाईक राईड करणार आहे कारण की मधला एक रस्ता खूप छान आहे असं किरणने सांगितलं, की तो घाटातला रस्ता आहे, बघण्यासारखा आहे, छान आहे। सो आम्ही ठरवलं की आपण बाईकने ट्रॅव्हल करूया, कार वगैरे किंवा दुसरं ट्रान्सपोर्ट न घेता। आणि जर बाकी कोणाला असं करायचं असेल तर प्रेफर करा, की तुमचं प्रेफरन्स काय असेल, की फॅमिली असेल, कपल्स असतील, तर तुम्ही कसं ट्रॅव्हल करू शकतात कम्फर्टेबली ते तुमच्यावर डिपेंड आहे। सो आता वी जर्नी स्टार्टेड टू उटी, निघूया, लेट्स गो। आता पोहोचलोय आउटसाइड कोईम्बतूरला आणि जेवणासाठी एक ब्रेक घेतला। आता इकडे एक नवीन डिश आली, साऊथ इंडियन आहे, याला काय म्हणतात किरण सांग? आपण लच्छा पराठा म्हणतो याला, पण हे जे आहे काय केरला पराठा, नाही तर याला असे पदर आहेत वेगळे वेगळे असे। म्हणजे एक पंजाबी डिश मध्ये जर म्हटलं तर हा काय आहे, लच्छा पराठा आहे, राईट? पकड, मला उलट्या हाताने होईल म्हणून मी या हाताने जेवेल। असं कर ना, ते त्याचे लेयर्स भरपूर आहेत, आणि क्रंची आहे थोडासा। या सोबत आलंय एक रायता आणि हे कुर्मा भाजी ना ही, म्हणजेच शॉर्टकट मध्ये म्हटलं तर मिक्स वेज। मस्त छान आहे, खूप असते क्रीमी भाजी, एकदम भरपूर त्यामध्ये क्रीम आणि हे जास्त लागते काजू लागते यामध्ये, टेस्ट पूर्ण लागते काजूची, जबरदस्त। मस्त आहे ना, ओके ना। हा आहे घी रोस्ट डोसा, हे कोकोनट मिल्क आहे आणि प्युअर आहे, सो मिक्स नाही आणि फ्रेश आहे। एकदम जसं नारळाचं आपण दूध काढतो ना ताजं, तसं ताजं दूध आहे। आणि गोडीसाठी त्याच्यामध्ये त्यांनी गूळ ऍड केलेला आहे, साखर ऍड नाही केलेली, त्यामुळे ते खूप छान लागते। माझा फेवरेट डोसा। काय आहे खात होते? डोसा तो फेवरेट आहे। आता तू बोल आई। हे ना, असा डोसा खायची खूप दिवसांची इच्छा होती। हा आणि तो मोठा असतो तो। आता यासोबत एक ग्रीन चटणी आहे, पुदिना चटणी मिक्स, दिसताना तर स्पायसी दिसते। जबरदस्त आहे। आणि हे सांबार, यम, सुपर। मला बेसिकली साऊथ इंडियन फूड खूप आवडतं आणि इथे आल्याचा मला तो खूप फायदा आहे। आणि जिकडे पण मी खाणार आहे ना, ते प्रत्येक फूड मी एक्सप्लोअर करणार, कारण जबरदस्त फॅन आहे मी साऊथ इंडियन फूडची। मला महाराष्ट्रीयन जेवढं जास्त आवडत नाही ना,
तेवढं साऊथ इंडियन फूड जास्त आवडतं, खूप जास्त आवडतं. हा एक डोसा ना घी रोस्ट आहे, तेलावर वगैरे नाही केलेला, पूर्ण तुपावर केलेला आहे आणि क्रंच एकदम. आता आमचं व्यवस्थित जेवण झालंय, सगळं साऊथ इंडियन फूड खाल्लंय आज. आणि हे आहे अमुताज व्हेजिटेरियन रेस्टॉरंट, तेस्ट इंडियन फूड खूप छान मिळतं. आणि मी पहिल्यांदा एक केरळा पराठा खाल्ला, काइंड ऑफ लच्छा पराठा होता पण अमेझिंग होता, छान ताकात भिजवलेलं पीठ होतं ते. कसं वाटलं साऊथ इंडियन फूड, आवडलं तुला? माझं तर जाम फेवरेट आहे. आता पोटभर खाऊन झालंय, आता आम्ही निघतोय उटीसाठी. अर्ध्या रस्त्यापर्यंत आम्ही आलोय आता आणि इथून पुढे अजून बरंच काही पार करायचंय. एक घाटातला रस्ता आहे तिथले, पण तुम्हाला काही काही व्हिडिओज मी शेअर करते. चला तयारी. आता मी पोहोचले उटीला फायनली, आणि खूप थंडी आहे, भरपूर थंडी आहे. अंदाज नव्हता की एवढी थंडी असेल म्हणून, त्यामुळे फक्त सानूसाठी गरम कपडे आणले, आमच्यासाठी नाही, पण आम्ही फुल आणि हुडीज वगैरे आणले तेवढंच आहे. सो आता हे आम्ही स्टेकेशन हे ठेवलंय इथे, आम्ही आज एक नाईट स्पेंड करणार इथे राहणार आहे. रूम खूप छान आहे, प्रशस्त अशी आहे, मोठा असा छान इथे एक बेड दिलाय. आणि आम्ही दोन कपल्स आहेत आणि छोटी छोटी दोन पिल्ले आहेत, म्हणून आम्ही काय केलं मोठीच रूम घेतली, कारण एकाच दिवसासाठी राहायचंय. सो इथे हा आहे, आम्ही एक्स्ट्रा इथे बेड मागवून घेतले आमच्यासाठी. आणि कर्टन्स वगैरे मस्त इथे शँडिलर छान लावलंय, तिथून व्ह्यू पण खूप छान दिसतो, पण तो सकाळी छान दिसेल, संध्याकाळी नाही. आणि इथे एक कबड दिलंय या साईडला, इथे पण ड्रॉवर्स वगैरे आहेत या साईडला सुद्धा, बेडच्या साईडने साईड टेबल्स दिलेत. मस्त आहे, खूप छान आहे, स्पेशियस आहे. इकडे एक मोठा सोफा आहे, एक चेअर पण आहे. आणि हे आहे बाथरूम, बाथरूम पण प्रशस्त मोठी आहे, छान ऑटोमॅटिक गिझर, शॉवर्स वगैरे आहे, खूप मोठी मस्त आहे. आणि मेन आहे इकडे गरम पाणी मिळतं, सगळीकडे गरम पाणी मिळतं, कारण की इथे थंडीच तेवढी असते, भरपूर थंडी असते. काय स्टॉप, इथे कोणत्याही हॉटेलमध्ये गरम पाणी इझिली अवेलेबल असतं आणि कंपल्सरी सगळ्या हॉटेल्समध्ये असतं. त्याच्या मागचं कारण असं आहे की इथे बाराही महिने थंडी असते, उन्हाळ्यात सुद्धा इथे थंडावा भरपूर असतो. मेन म्हणजे तुम्ही याच्यामध्ये नोटीस केलं का, इथे फॅन आणि एसी नाहीये, कारण त्याची आवश्यकताच नसते. आता नाही म्हटलं तरी एक 17 डिग्री पर्यंत टेम्परेचर आहे आणि रात्री ते अजून कमी होईल. आता इथे छान अशी गॅलरी आहे, बघूया आपण. इथे सुंदर अशी गॅलरी आहे मोठी, डायनिंग सुद्धा इथे आहे. आणि जेवण वगैरे करायचं असेल, इव्हिनिंग स्पेंड करायची असेल, त्यासाठी खूप सुंदर असं ठिकाण आहे. या बाजूला तुम्ही बघू शकता इथे भाजीची शेती केली जाते, इथे कोबी आहे, लाल माठ आहे, अजून तिकडे पूर्ण अशी वरपर्यंत तालीच्या पद्धतीने इथे शेती केली आहे. समोर तुम्हाला थोडस लेफ्ट साईडला दिसेल पाईनचे तिथे वूड ट्रीज आहेत. सो खूप सुंदर आहे, मस्त आहे. आणि ऊन जरी असलं ना तरी पण थंडावा एवढा आहे, इतकं गार वाटतं, खूप मस्त आहे. गार्डन खाली एवढं छान मेंटेन करून ठेवलेलं आहे, फ्लॉवर्स एवढे छान छान आहेत, लोक पिल्ल खेळतात खाली. आता आपण खाली जाऊया, खाली लॉन आणि त्यांनी जे काही प्लांट्स वगैरे छान छान लावले आहेत ना ते, आणि बंगल्याचा पण व्ह्यू बघूया, जो विला खालून खालच्या बाजूने किंवा फ्रंट साईडने कसा दिसतो. आपण विष्णू कमळ पाहिलंस, किती सुंदर आहे, मस्त आहे ना. प्लांट्स इथे खूप छान छान आहेत. आणि हा आहे बाहेरचा व्ह्यू, आमस्टर पॅलेस. ते सुंदर असं लॉन आहे,
आणि खूप मस्त मेंटेन केले फ्लॉवर्स, तर वेगवेगळ्या पद्धतीचे फ्लॉवर्स इथे खूप सुंदर आहे, छान आहेत फ्लॉवर्स पण मस्त आहेत. आणि इथे कॅम्पफायर पण करू शकतो आपण, रात्री इथे बसू शकतो, एन्जॉय करू शकतो. खूप सुंदर आहे, खूप 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 मस्त आहे. आता आम्ही इथून बाहेर पडतोय आणि ते लोकेशन जे आहेत, म्हणजे मी स्पॉट फिरणार आहे ना, ते लोकेशन मी डिस्क्रिप्शन मध्ये मेंशन करेल. त्याचे जे गुगल मॅपचे लोकेशन आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील. आणि जिथे मला फूड जास्त आवडणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मेंशन करून देईल. सो आता आपण जाऊया. मला असं थंडी वाजते आणि श्वास होतोय, माझी कान गारत लागते, खूप थंडी वाजते. आता मी आली आहे बोटॅनिकल गार्डन एरियामध्ये. इथे शॉपिंगसाठी भरपूर काही आहे आणि आता मी कॅब घेतली कारण की गरम कपडे आणले नव्हते आणि प्रचंड थंडी आहे, खूप थंडी आहे. आता टेम्परेचर ऑलमोस्ट 13 पर्यंत उतरलंय. इकडे चॉकलेट्स टॉयजचे दुकान आहेत, चॉकलेट शॉप्स ऑलमोस्ट, कपडे आहेत. हो, आणि इथे ना लोकरीचे कपडे खूप छान छान मिळतात, खूप सुंदर सुंदर मिळतात. आणि लाईक दिस पॉन्चो, मला घ्यायचा आहे पॉन्चो एक. सगळे इथे लोकरीचे कपडे, मला असं वाटतं हे 12 महिने मिळत असतील. हे हँडक्राफ्टेड, निलगिरी हँडक्राफ्टेड. सगळ्या हँडक्राफ्टेड वस्तू येते, हाताने बनवलेल्या किंवा अँटिक्स असतात तसे, सगळे अँटिक्स आहेत इथे. लॉट्स ऑफ स्टफ हियर. फक्त एवढं आहे की याला व्यवस्थित बार्गेन करावं लागतं आणि मग घ्यावं लागतं, कारण की टुरिस्ट लोक इथे भरपूर येतात आणि त्यामुळे याचे रेट्स ते खूप जास्त घेतात. ते पॉन्चो खूप छान वाटतात, इयर कप्स पण आहेत छान छान. हा सानूचं पाव पेट्रोल आहे. हे पॉन्चो मस्त आहे, आपण विचारू, इन्क्वायरी करूया पॉन्चोसाठी. कॅप्स पण आहेत छान. हॅलो, जे तू पॉन्चोज दिखाव ना प्लीज. पकड नाही, सॉफ्ट आहे एकदम, मऊ आहे. हात लावून बघ. ओके, हे छान वाटतंय ना. ओके, हे कलर्स त्याच्यामध्ये, हे बघा कलर पण छान आहे. रेंज काय आहे का? 1050. हे सरळ सरळ म्हणजे, आणि याला फर्स नाहीये, मोती वर्क वगैरे आहे. हे क्रॉस असं आहे ना, क्रॉस आहे. हा हे काय व्ही आहे ना, हे बघ ना, हे फायनली हे एक आवडलं आणि हे घेतलंय मी. याला पॉन्चो म्हणतात, ते मस्त फेदर्स आहेत, त्याला फर फर आहे सॉरी, आणि थोडस मोती वर्क आहे आणि गरम आहे छान मस्त एकदम. असे खाली त्याला टँगल्स लावलेले आहेत आणि फायनली मला 700 मिळाले. बार्गेनिंग करावं लागतं, त्याशिवाय वस्तू इथे व्यवस्थित मिळत नाहीत. कशी आहे?
छान आहे. इथे पाणीपुरी कशी मिळते माहिती आहे का? याचं फील करून देणार त्याच्यामध्ये आलू किंवा व्हेजिटेबल्स आणि एका छोट्या ग्लास मध्ये पाणीपुरीचं पाणी मिळतं आणि सेल्फ सर्व्हिस आपण आपल्या हाताने बनवून खायचं. स्वीट नाहीये मे बी, इकडे फक्त तिखट आहे, फक्त तिखट पाणी आहे. तुला सांग ना ती बनवते ना. आपण पॉइंट आलू चाट बनवा सांग त्याला. नाही मला खायची पाणीपुरी, टेस्ट करेल ना इकडची. तिखट आहे तू बनवून कमी शकतो ना इकडे. सोनार कुठे आहे? हलका तिखट आहे, पुऱ्या वेगळ्याच आहे त्या. करकरीत आहेत एकदम. मला पण छान आहे ना. एक कॉर्न चाट बनाल ना? बना दे ना. तू खाणार आहेस? मी खाणार आहे मसाला. आहे कॉर्न चाट आता याच्यामध्ये आणि मसाला कॉर्न चाट सांगितलंय. ते वाफवलेले मकईचे दाणे, त्यामध्ये गेलाय लिंबू, मीठ, तिखट, चाट मसाला. ओके बटर सुद्धा. थंडी एवढी आहे ना, असंच काहीतरी खावं वाटतंय. गरम गरम व्हेजिटेबल्स पण आहेत. झालं कॉर्न चाट रेडी, हेल्दी अँड डिलिशियस. ते पार्सल घ्यायचं का आपण? नाही मुकली बोलतो घेणार आहे किरण. घेणार आणि ते अशा पद्धतीने कट होऊन स्प्रिंग होत. स्प्रिंग हे असं सगळं घरी करता आलं असतं तर. मशीन पाहिजे आणि ते तळायला जे लागतं ना तो फ्लॅट पॅन लागतो मोठा, तो कसा घेणार? एवढ्या अशा मोठ्या पॅन मध्ये त्याला फ्राय करायचं. घरी एवढ्या मोठ्या पॅन मध्ये कसं फ्राय करणार? हाफ कुक असतात हे पोटॅटो आणि मग त्यांना स्प्रिंग करून फ्राय केलं जातं. मग इथं वेगवेगळ्या मसाल्यांसोबत ते थोडस टॉस केलं जात असेल कदाचित. इस पे क्या स्प्रिंकल किए आप? ओके जलजीरा, चाट मसाला और जलजीरा मसाला. ओके ये मेयोनीज ना, टोमेटो केचप. Thank you.
थैंक यू। क्रंची है, छान है। इन शॉर्ट काय आहे, फ्रेंच फ्राईज जे आपण खातो ना त्या फ्रेंच फ्राईजचाच प्रकार आहे सेम, फक्त फरक एवढा आहे की फ्रेंच फ्राईज आपण स्क्वेअर मध्ये जुलियन कट मध्ये कट करून ते फ्राय करतो, तेच हे स्प्रिंग्स शेप मध्ये कट करून फ्राय करून केलेले, छान आहे, मस्त आहे। यम।